एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार, एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। सावधान किराणा दुकानदारांनो, आपली ही होऊ शकते अशा ग्राहकांकडून फसवणूक। सविस्तर वृत्त असे, सावरकर नगर अशोकनगर येथील श्री समर्थ किराणा अँड ट्रेडर्सचे संचालक कपिल खराटे यांच्या दुकानात दिनांक 22 जानेवारी रोजी एक ग्राहक 500 रुपयांची नोट दिल्याचे भासवतो आणि काहीच माल न घेतल्याचे कपिल खराटे यांना पटवून देतो व ते 500 रुपये त्यांच्याकडनं ते परत घेतो आणि मालही घेतो। परंतु CCTV मध्ये बघितल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे कपिल खराटे यांच्या लक्षात आले। त्याच पार्श्वभूमीवर संचालक कपिल खराटे यांनी एसपी न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली। रात्री 8:30-9 दरम्यान इस्मान आला होता तो, आणि त्यांनी मला बॉडी लोशन सांगितलं। ते बॉडी लोशन मोठं पाहिजे म्हणे, नंतर म्हणे लहान नको म्हणे। त्यांनी 500 हातात नोट ठरली होती, ती 500 नोट मी घेतली तर म्हणे मला मोठं पाहिजे, मग परत त्याला दिली। तर तो त्यांनी चालू की नाही मला खिशात ठेवायचं आहे, नंतर मला एक छोटं दाखवू म्हणे, परत दुसरं दाखवू म्हणे, परत अजून एक वस्तू सांगितली। तर म्हणे त्याला म्हटलं 500 नोट तू घेतली म्हणे, नाही म्हणे पूर्ण हात दाखवलं खिशेबिशे म्हणे। नंतर मला म्हणतो 500 नोट तुम्हाला दिली म्हणे, मी घेतलीच नाही म्हणे। नंतर म्हणे कॅमेरे मी म्हटलं कॅमेरा चेक करू म्हणे, तर नाही म्हणे बिंदास चेक करा म्हणे, काही प्रॉब्लेम नाही म्हणे। तर मी त्याला आणि कदाचित तो पिलेला बी होता, तो म्हणे बिंदास चेक करा म्हणे। मला वाटलं कदाचित दिलं असेल काय असेल असं वाटलं, घेतलं असेल मी। पण मी म्हटलं नंतर मला डाऊट आला कदाचित आजारात थोडासा पिलेसारखं वाटलं, नंतर मी त्याला 500 जागे ते बॉडी लोशन दिलं आणि पैसे बी दिले, पण माझं 500 रुपयाचं नुकसान झालं आहे। पण याच्या पुढे प्रत्येकाला जसं नुकसान नको व्हावं म्हणून मी तुम्हाला सावध सांगतो की बाबा असे लोक भांडते येत आहेत की उद्या भविष्यात असे लोक जर आले तर पकडून धरायला काय हरकत नाही, पोलीस स्टेशनला पहिले जमा करा पाहिजे लोकांना, कारण की असे लोक भरपूर मार्केटला सुटलेले आणि आता कामधंदे नसल्या कारणाने हे लोक आपल्याला टार्गेट करत आहे। आणि तुम्ही सतर्क आहे, आज 500 रुपयाचा झटका आला उद्या अजून मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो। एसपीएन न्यूजसाठी कार्यकारी संपादक केदार काळे, कार्यकारी संपादक शिवाजी अडांगळे, विशेष प्रतिनिधी सुनील अडांगळे, तंत्र प्रतिनिधी अंकुश शेवाळे यांसह मी शशिकांत निर्मळ, एसपीएन न्यूज नाशिक, धन्यवाद। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।